नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही शेजारांच्या घरी गेलो आहे आणि तिथले काही छान छानसे मोमेंट तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे। शेजारच्या ताईने आम्ही त्यांच्या घरी गेल्यानंतर दोघींना मायलेकींना गणपती सणानिमित्त हातामध्ये बांगड्या भरल्या। त्यांच्यामध्ये ती पद्धत आहे की गणपती सणाला घरी आलेल्या महिलांना बांगड्या भरणे। शेजाऱ्यांच्या घरी गेल्यानंतर असं वाटलं नाही की आम्ही शेजाऱ्यांच्या घरी गेलो आहे। त्यांनी इतकं प्रेम करतात की आपले रक्ताचे नातेही कधी प्रेम करणार नाहीत, इतकं जीव लावतात। स्वतःच्या घरामध्ये असल्यासारखं जाणवतं, त्यासाठी खूप बरं वाटतं। खूप हसून खेळून पूर्ण दिवस जातो। गेल्यानंतर असं वाटतच नाही की आम्ही दुसऱ्यांच्या घरी आहे, त्यासाठी खूप बरं वाटतं। आणि त्यांनी म्हणजे आमच्या मनाने आम्ही त्यांच्याबरोबर काहीही करायला लागलो, त्यांना मदत करायला लागलो, तर त्यांनी ठीक आहे म्हणतात। पण एकमेकांच्या घरी तसं नाही चालत, कधी कधी आपल्या रक्ताच्या नात्यामध्ये सुद्धा नाही चालत। पाहुणा आला म्हणजे कधी एकदा परत जातो याची वाट बघत असतात। पण हे आलेला दिवस आम्हाला फोन करून बोलवतात की तुम्ही या, नाश्ता करायला या, जेवणाला या। आम्हालाच कसं तरी वाटत असतं की आम्ही सारखं बोलवतात आणि आम्ही सारखं जाणे हे बरं नाही आहे, योग्य वाटत नाही। पण ते ऐकत नसल्यामुळे आम्हाला जावं लागतं तिथं। त्या दिवशी ताईंनी त्यांच्या घरी एक नवीन पदार्थ बनवत होते, पहिल्यांदा बघितले, मी कधीही बनवलं नव्हता। त्याला त्यांनी ओंबट असं म्हणतात आणि ती रेसिपीला जे पुरण आहे ते गूळ, खोबरं, तूप, तुपामध्ये भाजून घेतलेलं ते खोबरं आणखीन गूळ पूर्ण एकजीव करून घेऊन मैद्याच्या पिठामध्ये त्यांनी ते आपण पोळी जशी बनवतो तसं भरून घेतलं होतं। आणि अशा पद्धतीने प्लास्टिकच्या कवरला तेल लावून पूर्ण तेलामध्येच ते सरकून घेत होते आणि मला खूप बरं वाटलं, म्हणून मी त्यांच्यावर प्रती करायला मदत करायला गेले त्यांना। अशा पद्धतीनं हे ओंबट बनवलं जातं। मी त्या बनवत असताना माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगा, मी नक्की पूर्ण व्हिडिओ बनवून माझ्या चॅनलवरती मी दाखवेन। तर आता पुढे आपली मुलांची मस्ती बघूया। तर या आहेत माझ्या बांगड्या, कशा आहेत नक्की सांगा, मला तरी खूप आवडल्या। पूर्ण दिवस संपून गेला होता आणि फायनली आम्ही आमच्या घरी आलो। घरी आल्यानंतर मग आपली रोजची कामं ही आपणच करायला लागतात आणि मग घरची कामं की दुसऱ्या दिवशी सुट्टीचा दिवस निघून जाईल, आणखीन जी कामं करायची आहेत ती राहून जातील। त्यासाठी नियासचा स्कूलमधून न्यू युनिफॉर्म, तो खूप त्याची पॅन्ट खूप लांब होत होती आणि ती मी स्टिच केली आणि स्टिच केल्याशिवाय नियासही गप्प बसली नाही।
दिवसभर खेळून झालं आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांना थोडं अभ्यासाला बसवले. खेळल्यानंतर मग दिवसभर आपणच अभ्यासाला बसले, कारण का काही ऑप्शन नव्हतं मम्मीला सांगायला, त्यासाठी ते अभ्यासाला बसले.